पावसाने अद्याप दमदार सुरुवात केली नसली तरी छत्री आणि रेनकोटची खरेदी करण्यासाठी नागरिकांची पावले पनवेलमधील बाजारपेठांकडे वळू लागली आहेत चिनी छत्र्यांवर घातलेली बंदी भारतीय बनावटीच्या छत्र्यांच्या मागणीत होत असलेली वाढ आणि बाजारातील उपलब्ध छत्री रेनकोट आणि विविध कारणांमुळे किमतीवर परिणाम झाला आहे त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा छत्री रेनकोटच्या किमतीत दहा ते बारा टक्क्यांनी वाढ झाली असून ग्राहकांना छत्री रेनकोटसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे गतवर्षी नियमितपणे शाळा महाविद्यालय कार्यालये सुरू झाली आहेत यामुळे गतवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी छत्री रेनकोटचा मोठ्या प्रमाणावर खप झाला होता यंदाही छत्री आणि रेनकोटला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे याआधी बाजारात चिनी छत्री रेनकोटला मागणी होती मात्र कोरोनानंतर या वस्तूंच्या मागणीत घट झाली आहे नागरिक भारतीय बनावटीच्या वस्तू वस्तूंना प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास येत आहे परिणामी देशी बनावटीच्या वस्तूंच्या सध्या बाजारात छत्रींची किंमत एकशे पन्नास ते एक हजार रुपयांपर्यंत तर रेनकोट दोनशे ते एक हजार पाचशे रुपयांपर्यंत आहे गतवर्षी छत्र्यांची किंमत शंभर ते सहाशे रुपये दरम्यान इतकी होती तसेच लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या रंगीबिरंगी छत्र्याही बाजारात उपलब्ध आहेत या छत्र्यांची किंमत तीनशे पासून सहाशे रुपयांपर्यंत प्रसिद्ध कंपनीच्या छत्रींची किंमत पाचशे पन्नास रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत आहे लहान मुलांचे रेनकोट चारशे पासून ते आठशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत